इंडिया आघाडीतर्फे दिल्लीमध्ये सेव्ह डेमोक्रॅसी रॅली काढण्यात येणार आहे आणि या आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेसनं आयकर नोटीसबाबत भाजपला कोंडीत पकडलंय. 2024 लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारला काँग्रेसला कमकुवत करायचंय असं काँग्रेसनं म्हटलंय आणि या रॅलीला शरद पवार आणि उद्धव ठाकरे देखील उपस्थित राहणार आहेत. सकाळी 10 वाजता या जाहीर सभेचं खरं तर आयोजन करण्यात आलं असून यामध्ये देशातील 28 घटक पक्ष सहभागी होणार आहेत. हुकुमशाही हटाव, लोकशाही वाचवा या असा या रॅलीचा नारा असणार आहे. राज्यातील जागा वाटपाच्या प्रश्नावर दिल्लीमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीचे नेते दिल्लीमध्ये चर्चा करणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. शरद पवार, उद्धव ठाकरे आणि मल्लिकार्जुन खरगे या तिन्ही नेत्यांमध्ये चर्चा होण्याची शक्यता वर्तवण्यात येते. शरद पवार आणि उद्धव ठाकरे आज इंडिया आघाडीच्या सभेसाठी दिल्लीमध्ये असणार आहेत. दरम्यान राज्यातील सांगली, भिवंडी, दक्षिण मध्य मुंबई या जागांचा प्रश्न अद्याप सुटला नसल्यानं तिढा असलेल्या या जागांबाबत मोठ्या नेत्यांमध्ये चर्चा होईल असं कळतं.